आजही 24 तास एक पाऊल पुढे. चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांच्या भारत भेटीचा आज दुसरा दिवस होता. या दोन दिवसांमध्ये दोन्ही देशात अनेक करार मदार झाले असले तरी सुद्धा आपल्या झोळीत काय पडणार, काही पडणार तरी आहे का, हा प्रश्नच आहे. चीनचे पंतप्रधान ली केचियांग यांच्या भारत दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात आमूलाग्र बदल होतील असा समज नाही, मात्र आपल्या चिंतेच्या विषयांवर किमान काही पावलं पुढे जाईल अशी आशा होती. चीन मधून होत असलेली घुसखोरी आणि सीमावाद, तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर चीन बांधत असलेलं धरण, दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्यावरचा हक्क, जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना चीन देत असलेला स्टॅपल व्हिसा आणि व्यापारी संबंधांमध्ये असलेली असमानता, हे भारताच्या चिंतेचे खरे विषय आहेत. यातल्या बहुतांश मुद्द्यांवर काहीही मार्ग काढण्याची केचियांग यांची तयारी नसल्याचं दिसून आलं. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल वरून होत असलेली चीनी सैनिकांची घुसखोरीच त्यांना मान्य नसल्याचं दिसलं. भारत चीन सीमा प्रश्न ऐतिहासिक आहे. या वादग्रस्त विषयात दोन्ही देशांनी शांतता कायम ठेवली आहे. दरम्यानच्या काळात आम्ही सीमा भागात संयम आणि शांतता कायम ठेवण्यासाठी काम करतोय. दोन्ही देशांमधल्या व्यापारी संबंधांमध्ये असलेली असमानता हा देखील चिंतेचा विषय आहे. गेल्या वर्षी भारत चीन दरम्यान झालेल्या 66.47 अब्ज डॉलर्सच्या व्यापारात भारताचा वाटा केवळ 10% आहे. हा असमतोल काही प्रमाणात का होईना दूर होईल ही आशाही फोल ठरली आहे. पंतप्रधान आणि माझं यावर एकमत झाले की आमची सरकार आणि लोकांचंही असंच मत आहे की दोन्ही देशांची शक्ती एकत्र आली तर अधिक ताकदीनं पुढे जाता येईल. आपल्याला प्रगती करण्याची प्रचंड संधी मिळेल आणि भारत चीन संबंधांमधला एक नवा अध्याय या निमित्तानं लिहिला जाईल. भारत चीन संबंध सुधारण्यासाठी भारताचं हित जपायचं असेल तर 5 आघाड्यांवर काम करावं लागणार आहे. दोन्ही देशांना परस्पर संवाद अधिक वाढवावे लागतील. परस्परांच्या फायद्याचं रक्षण करण्याची काळजी दोघांनाही घ्यावी लागेल. WTO, IMF सारख्या बहुराष्ट्रीय संस्था संघटनांमध्ये सहकार्यानं काम करावं लागेल. तसंच सांस्कृतिक पातळीवरही सहकार्य अधिक बळकट करावं लागेल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, दोन्ही देशांमध्ये असलेले वादग्रस्त मुद्दे योग्य पद्धतीनं आणि तातडीनं हाताळावे लागतील. हिंदी चिनी भाई भाई असा नुसता नारा देऊन काहीच उपयोग नाही. भाऊ भाऊ जाऊ दे, चांगल्या मित्रांप्रमाणे एकमेकांची काळजी घेतली तरी पुरेसा आहे. अर्थात त्यासाठी चीननं आपली दुटप्पी भूमिका आणि कुरापती काढण्याची सवय सोडावी, तरच हे संबंध खऱ्या अर्थानं सुधारू शकतील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.